नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज डेटा बघितल्यावर थोडंसं कठीणच वाटत होतं, कारण क्रूड 93.83 एवढ्या लेव्हलला गेलं होतं। गेल्या 7 वर्षातली ही हायेस्ट लेव्हल आहे। त्याच्याबरोबर बॉन्ड यील्डसुद्धा 1.91 या लेव्हलला होतं। डॉलर इंडेक्स 95.48 एवढा होता। व्हिक्स दिवसभर 20 ते 21 मध्ये फिरत होतं। पण त्याचबरोबर आज ETF या लोकांची आणि सिंगापूर, हाँगकाँग, मलेशिया इथल्या FII विक्री मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली। USA जॉब डेटा चांगला आला, पण आता RBI काय करतंय ही भीती लोकांच्या डोक्यात आहे। RBI पॉलिसी जी 9 तारखेला यायची होती, ती RBI पॉलिसी आता 10 तारखेला येईल असं सांगण्यात आलं। कारण आज लता मंगेशकर यांच्या निधनामुळे सुट्टी होती, म्हणून जी 9 तारखेला क्रेडिट पॉलिसी यायची आहे ती 10 तारखेला येईल असं जाहीर केलं। आत्ता शनिवार रविवारमध्ये टाटा स्टीलचा रिझल्ट खूप छान आला, स्टेट बँकेचा रिझल्ट चांगला आला आणि बँक ऑफ बरोडाचा पण रिझल्ट चांगला आला। त्यामुळे सकाळी जेव्हा मार्केट उघडलं तेव्हा टाटा स्टील, स्टेट बँक आणि बँक ऑफ बरोडा तिन्हीही शेअर तेजीत होते। आणि या दोन्हीही PSUs बँकांमुळे आणि त्याचबरोबर आज इंडियन बँकेचे रिझल्ट यायचे होते, युनियन बँकेचे यायचे होते, म्हणून पब्लिक सेक्टर बँका आज तेजीत होत्या। सिमेंट्सचा रिझल्ट आला, सिमेंट्सची रेव्हेन्यू वाढली पण फायदा कमी झाला। श्री सिमेंटचंही तसंच झालं, रेव्हेन्यू वाढला आणि फायदा कमी झाला। USA जॉब डेटा चांगला आला, 4,67,000 एवढा जॉब डेटा आला। पण रशिया युक्रेनवर 15 दिवसात हल्ला करेल असा अमेरिकन तज्ज्ञांनी रिपोर्ट दिला आहे किंवा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे जे वातावरण आहे ते गंभीर बनलं आहे आणि त्याच्यातच बाकीच्या गोष्टी चालू आहेत। आता ही विक्री चालू झाली आहे पुन्हा, त्यामुळे मार्केट पूर्वीसारखं 16,800 थांबताय की 16,900 थांबताय हे आपल्याला बघायला हवं आहे। बरेचसे रिझल्ट आजही आले आणि 15 तारखेपर्यंत येतच राहतील। आरती इंडस्ट्रीची आयही वाढली, फायदाही वाढला, मार्जिनही वाढलं। अशोका बिटकॉनला 1,046 कोटीची ऑर्डर मिळाली। FDC 9 फेब्रुवारी रोजी बायबॅकवर विचार करणार आहे। आपण शुक्रवारी पाहिलं होतं की गोदरेज प्रॉपर्टीचा शेअर खूप पडला होता, कारण त्यांनी DB रिॲलिटीमध्ये गुंतवणूक करणार असं सांगितलं होतं आणि मार्केटला ते काही पसंत पडलं नाही। पण मार्केटचा एकंदर कल बघितला आणि गोदरेज प्रॉपर्टीनी तो निर्णय परत घेतला, म्हणून आज गोदरेज प्रॉपर्टीचा शेअर साधारण 50 ते 60 रुपये तेजीत होता। ज्युबिलंट फार्मोवाचा रिझल्ट खराब लागला, ॲडव्हान्स एन्झाईमचा रिझल्टही खराब लागला, गो फॅशनचा रिझल्ट चांगला आला, गुजरात सिद्धी सिमेंटचा चांगला आला, ही तोट्यातून फायद्यात आली। गल्फ लुब्रिकंटसुद्धा 9 फेब्रुवारीला बायबॅकवर विचार करणार आहे।
आणि आज दुसरा गोंधळ होता म्हणजे सर्किट फिल्टरचा. बऱ्याच कंपन्यांचे सर्किट 5% 20% किंवा 10% 20% केले गेले. त्याच्यामध्ये ग्रीव्ह कॉटनचं सर्किट 10% 20%, मुकुंदचं 5% 20%, सोमानी सिरॅमिक्सचं पण 5% 20%, कोपराणचं 5% 20%, गोकुळदासचं मात्र 10% 20% केलं. स्पार्कचे रिझल्ट चांगले आले, CMS इन्फोचे रिझल्ट चांगले आले, उत्तम शुगरचे सुद्धा रिझल्ट चांगले आले. अशोक लेलँडनी जवळजवळ 200 बस बांगलादेश सरकारला पुरवल्या. आज एक चांगली बातमी पण होती, तर HPCL त्यांच्या विशाखापट्टणम प्लांटचा विस्तार करणार आहे आणि हा विस्तार 2023 पूर्ण केला जाईल ही विस्तार योजना. आणि त्याच्यासाठी 26,264 कोटी रुपये खर्च केले जातील असं सांगितलं. सिमेंट कंपन्यांनी नॉर्थमध्ये 10 ते 15 रुपये प्रत्येक बॅगेच्या किमती वाढवल्या, त्यामुळे काही वेळ सिमेंटचे शेअर आज तेजीत होते. क्लीन सायन्सची आयही वाढली, फायदाही वाढला. सुंदरम फायनान्सचा नफा कमी झाला, पण कामत हॉटेल ही मात्र तोट्यातून फायद्यात आली. KPR मिल्सचा रिझल्ट चांगला लागलाच, त्याचबरोबर KPR मिल्सनी ठरल्याप्रमाणे 805 रुपये या भावानी बायबॅक करणार असं सांगितलं. ते 180 कोटी रुपये बायबॅकसाठी खर्च करणार. हा बायबॅक टेंडर रूटने केला जाईल. 22 लाख शेअर्स ते बायबॅक करतील असं सांगण्यात आलं. त्यांची आयही वाढली म्हणजे उत्पन्न, फायदाही वाढला, फक्त मार्जिन थोडं मात्र कमी झालं. इंडोकाउटचा फायदाही कमी झाला, रेव्हेन्यूही कमी झाला. ट्यूब इन्व्हेस्टमेंट यांचा मात्र रिझल्ट खूपच सुंदर आला. त्यांचा फायदा वाढला, मार्जिन वाढलं आणि रेव्हेन्यूसुद्धा वाढला. कॅमलिन फाईनचा पण फायदा वाढला, रेव्हेन्यू वाढला. JM फायनान्शियलचा पण फायदा वाढला, रेव्हेन्यू वाढला. इंडियन बँकेचा रिझल्ट खरं तर चांगला आला, युनियन बँकेचाही रिझल्ट चांगला आला, पण इंडियन बँकेचा शेअर रिझल्ट लागल्यानंतर मात्र कमी झाला, नाहीतर 176-177 एवढ्या भावाला हा शेअर चालला होता. इंडियन बँकेचं नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, NPA कमी झाले आणि त्यांचा फायदाही वाढला, त्यांचं रेव्हेन्यूही वाढलं. इंडियन बँकेचा रिझल्ट चांगला आला आणि युनियन बँकेचा रिझल्टसुद्धा आज चांगला आला. खरं पाहता रिझल्ट चांगले येत होते, पण मार्केटमध्ये विक्रीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की थोडं जरी मार्केट सुधारलं तरी विक्री जोरात येत होती आणि जवळजवळ 1300 पॉईंटची आज विक्री झाली. मार्केट सुधारलं नाही असंच म्हणायला पाहिजे. 1300 पॉईंटनंतर 300 पॉईंट मार्केट म्हणजे सेन्सेक्स सुधारला होता, 960 पॉईंटपर्यंत आला होता आणि पुन्हा मार्केट पडलं ते जवळजवळ 1200 पॉईंट पडलं. तर आज विक्रीचे आकडे बरेच असतील, आत्तापर्यंत काही विक्रीचे आकडे आले नव्हते, ते उशिरा येतात म्हणून मी व्हिडिओमध्ये हल्ली देत नाही, कारण सकाळी 7 वाजतांचे आकडे देऊन तुम्हाला काही उपयोग होत नाही. पण आता 16,800 16,900 या पॉईंटला पुन्हा मार्केट थांबून 17,500 पर्यंतची रॅली, म्हणजे ही रेंज मार्केट पकडतं आहे का
हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिल्या आहेत. 12-13 तारखेला कोर्स आहे, त्या कोर्ससाठी फोन नंबर 9699615507 9699615507 या नंबरवरून तुम्ही चौकशी करू शकता. नमस्ते.